हे आहेत कुंभारवाड्यात राहणारे सुदेश कदम. मूर्ती साकारणं हा सुदेश यांचा छंद आहे. सुदेश कदम वयाच्या 5 वर्षांपासून शाडूच्या मूर्ती बनवत आहेत. 2 फुटांपासून ते 12 फुटांच्या देवीच्या मूर्ती ते साकारतात. सुरेश यांचा स्वतःचा कारखानाही आहे. काही दिवसांवर नवरात्र उत्सव असल्यानं त्यांच्या कारखान्यात लगबग सुरू आहे. मी देवी एक साधारण 15 वर्ष झाली बनवतोय, कारण गणपती पहिले प्रथम करायचो, नंतर लोकांचाही की तू देवी सुद्धा बनवू शकतो. त्यांनी एक माझ्या आत्मविश्वास तयार केला की नाही तू करू शकतो. प्रथम आमच्याकडे एक मंडळ होतं, त्यांनी एक देवीचे मला अशी ऑर्डर दिली बाबा तू बनव म्हणून. आणि प्रथम मी ती गणपतीमध्येच चालू केली, तर त्याने आवडली ती देवी, तर ते म्हणाले की छान आहे. मग मी आमच्या गुरूंकडे जाऊन थोडं त्यात अजून काही सुधार केला, थोडं त्याला रूप चांगलं येण्याचा एक हे केला, आणि मग ती देवी खरोखर चांगली झाली. तिथून मला माझा आत्मविश्वास वाढला की आपण करू शकतो म्हणून, आणि मग मी तिथून सुरुवात केली देवी करायला. सुरेश कदम यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारही देण्यात आलाय. शाडू मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी राज्यपाल श्री विद्यासागर राव यांनी सुरेश कदम यांचा गौरव केलाय. पूजा वनारसे, मुंबई लाईव्ह.